श्री कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की माणूस हा मरतोच पण आत्मा अमर असतो आणि वस्त्रांप्रमाणे तो शरीर बदलत असतो. अरे वा, भगवद्गीता माहिती आहे की हो तुम्हाला, पण कधी कधी तो अमर आत्मा शरीर बदलत नाही, त्याच्या अतृप्त इच्छा वासना त्या भूतकाळाला चिकटून राहतात. वासना अतृप्त इच्छा फार भयानक असतात. त्यात जर तो माणूस मुळातच दुष्ट असेल तर मग आत्मारूपात त्याची शक्ती कैकपटीने वाढते की हो, मग सुरू होतो तो विनाश, भयावह विनाश. असाच एक विनाश बंद आहे त्या दारामागे. म्हणजे आपण जे भिंतीवर पाहिलं ते सुद्धा त्याच्यामुळे? काहीच स्पष्ट सांगता येत नाही. ते बिब्याचं पाणी होत, त्याच्या खुणा होत्या. त्या खुणा काळ्या जादूत वापरल्या जातात, काहीच अंदाज येत नाहीये. काळी जादू? पण साहेब, हे सगळं कोण करत असेल? हे बघा, तुम्ही शांत राहा, याचा तुम्ही विचार करू नका. या वाड्याचा भूतकाळ अनेक आडपडदे ठेवून वावरणारा आहे. यामध्ये कोण कुठे काय करेल, कुठल्या अपेक्षेने करेल, हे काही सांगता येणार नाही. आम्ही तुमच्याशी हे बोललो त्याचं कारण म्हणजे याचे सगळे संकेत तुम्हाला मिळताय, त्याचा माग तुम्ही काढताय. कदाचित कदाचित प्रारब्धाने तुमच्या माथी हे काम सोपवलं आणि तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की ज्या गोष्टी समोर तुम्ही उभे ठाकणार आहात ती गोष्ट तुमच्या आवाक्यातली नाही, ते तुम्हाला झेपणार आहे. बोला, चला. चांदरात संपत आली, पहाट होतीये, तुम्ही तुमच्या खोलीत जावं. अनय राजे उठले तर उगाच चिंता करून राहतील. बघा, निघा तुम्ही. आणखीन एक गोष्ट, या रात्रीबद्दल वाड्यात कुणाला काही सांगू नका, अगदी अनय राजेंना सुद्धा.